यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 25 वर्षीय फिर्यादी महिला हिच्यासोबत आरोपी 2 वर्षापासून रिलेशनमध्ये होता. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिचे शारीरिक शोषण केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा नोंदविला आहे. काल पोलीस ठाणे यशोधरा नगर येथे 21 वर्षाच्या महिलेने एक तक्रार दिलेली होती की त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणारा आरोपी यांनी त्याच्यासोबत 2 वर्षापासून संबंध ठेवले आणि लग्नाचं तिला आश्वासन देऊन वेळोवेळी तिच्यासोबत जबरी संभोग केला अशा पद्धतीची एक तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हे किनाकी मॅडम ह्या करत आहे. मागील साधारणतः 2 वर्षापासून ते एकत्र राहत होते अशी माहिती मिळालेली आहे आणि पीडित महिला ही जेव्हा जेव्हा त्यांना विचारत होती की आपण लग्न करायचं आहे तर हा टाळत होता आणि आता आरोपी हा दुसरीकडे कुठेतरी लग्न करण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यामुळे काल फिर्यादी महिलेने तक्रार दिली आपल्याकडे आणि त्यानुसार काल लगेच 376(2) यांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.